आणि एक महत्वाची बातमी आहे, 26/11 मुंबई हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला एक आठवडा आधी मिळालेली अशी माहिती आता समोर येत आहे. हु किल्ड करकरे या पुस्तकामध्ये हा मोठा दावा करण्यात आला आहे. 26/11 हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला एक आठवडा आधी मिळालेली होती. हु किल्ड करकरे या पुस्तकाचे लेखक असलेले SM मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकामध्ये हा मोठा दावा केला. इतकंच नाही तर हेमंत करकरेंना लागलेल्या गोळी ही कसाबच्या बंदुकीतून आलेली नव्हती असं देखील त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका पुस्तकाच्या आधारे नवीन आरोप आणि प्रत्यारोप जे आहेत ते सुरू झालेले आहेत. पुस्तकाचं नाव आहे हु किल करकरे. या पुस्तकाचे लेखक आणि माजी पोलीस महानिरीक्षक SM मुश्रीफ सर आपल्यासोबत आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि ज्या पुस्तकाचा आधार घेऊन सध्या काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दावा केलेला होता की पोलीस अधिकारी हेमंत करकरे जे 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना अजमल कसाबच्या गोळीनं नाही तर एका RSSशी लिंक असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गोळीनं त्यांना मरण आलेलं होतं किंवा ते शहीद झालेले होते. मात्र या पुस्तकामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं आणि सध्या राजकारणाच्या मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ज्यावरून जो काही वादंग निर्माण झालेला आहे त्याकडे मुश्रीफ सर कसं पाहतायत हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत सध्या SM मुश्रीफ सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये. तुमचं एक पुस्तक हु किल करकरे तुम्ही लिहिलं, प्रचंड गाजलं आणि अजून सुद्धा त्या पुस्तकाचा आधार घेऊन नवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत. सध्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा तुमच्या पुस्तकाचा दाखला घेत आरोप केलेला होता की माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना 26/11 हल्ल्यामध्ये कसाबच्या गोळीनं नाही तर एका RSSशी लिंक असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीनं मरण आलेलं होतं. या दाव्याकडे कसं पाहता आणि पुस्तकामध्ये नेमकं काय लिहिलेलं होतं तुम्ही? आता हे पुस्तक 2009 साली पब्लिश झालं तर त्यानंतर त्याच्या बऱ्याच प्रती निघाल्या, प्रसिद्ध झाली. पण नुकतंच उज्ज्वल निकम साहेब ह्यांना BJP ची उमेदवारी मिळाल्यानंतर मला वाटलं की ह्याबद्दल आपण काहीतरी निवेदन दिलं पाहिजे कारण ते ह्या सगळ्या प्रकरणात सरकारी वकील होते तर त्यांची बरीच जबाबदारी होती की सत्य लोकांच्या पुढे आणायचं की जे मी ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आणलेलं होतं. ह्या पुस्तकात मी मेनली दोन मुद्दे मांडलेले होते. एक मुद्दा हा की हा जो अटॅक झाला 26/11/2008 त्या हल्ल्याची इत्यंभूत माहिती, संपूर्ण माहिती आपली जी गुप्तचर केलेला होता त्या दाव्यावरून आता हे सगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत की हेमंत करकरे शहीद कशामुळे झाले, त्यांना गोळी कोणाची लागली, अजमल कसाबची की कुठल्या पोलीस अधिकाऱ्याची. तर आता ह्याच्यामध्ये गोळ्यांची पद्धत कशी असते, ज्यावेळी एखाद्याच्या बुलेटनी मृत्यू होतो त्यावेळी त्याच्या शरीरातला गोळ्या ह्या बॅलिस्टिक एक्सपर्ट म्हणजे फॉरेन्सिक एक्सपर्टकडे त्या पाठवल्या जातात की कुठल्या ह्याच्यातून आणि ज्या गोळ्यातून शस्त्रातून ते पाठवले हे झाल्या उडाल्याचा संशय आहे ती शस्त्र पाठवली जातात. ते त्याचं कम्पॅरिझन करतात आणि मग सांगतात की ह्या शस्त्रातून त्या उडवले गेलेत किंवा नाही. आता हेमंत करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्याचं ज्यावेळी फॉरेन्सिकनी त्याचं निरीक्षण केलं, त्याचं एक्झामिनेशन केली, त्यावेळी त्यांना असं दिसून आलं की हेमंत करकरेंच्या शरीरात मिळालेल्या गोळ्या ह्या अजमल कसाबच्या रायफलमधूनही उडवलेल्या नव्हत्या किंवा त्याचा जो साथीदार होता इस्माईल त्याच्याही रायफलमधून उडवलेला नव्हता असा स्पष्ट रिपोर्ट होता. आणि जजमेंटमध्ये म्हणजे निकालामध्ये हे गोष्ट स्पष्ट नमूद केली आहे की हेमंत करकरेंच्या शरीरातल्या गोळ्या ह्या अजमल कसाब किंवा इस्माईल ह्यांच्या रिव्हॉल्वर ह्याच्या रायफलने उडवलेल्या नव्हत्या. पण त्याचवेळी त्याच निकालपत्रात हे नमूद केलं आहे पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारे की त्यांना ज्या गोळ्या मारल्या त्या त्यांच्या मानेपासून ह्या खांद्याच्या एवढ्या भागात रिव्हॉल्वरनी वरून खाली पोटात 5 गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
तर याचा अर्थ पक्का झाला की इथून 5 गोळ्या रिव्हॉल्वरने ज्या मारल्या त्यांच्या पोटात, त्यातल्या 3 बाहेर निघून गेल्या, 2 अडकून राहिल्या, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही बाब उज्ज्वल निकम साहेबांच्या समोर आली होती, कारण पोस्टमार्टम रिपोर्ट कागदपत्रात होता आणि जजमेंटमध्ये ही बाब आली आहे. उज्ज्वल निकम साहेबांची जबाबदारी होती की त्यांनी कोर्टाला विनंती करणे की तुम्ही जे काही तपासी यंत्रणा आहे त्यांना आदेश द्या की त्यांनी ह्या गोळ्या ज्या मारल्या ज्याच्यामुळं हेमंत करकरेंचा मृत्यू झाला, ह्या गोळ्या कोणी मारल्या ह्याची तपास करण्याचे तुम्ही आदेश द्या, असं त्यांचं जबाबदारी होती. पण त्यांनी तशी रिक्वेस्ट कोर्टाला केली नाही किंवा ही बाब कुठेही रेकॉर्डवर आणलेली नाही. ह्याचा अर्थ त्यांनी जाणून बुजून ह्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला. आता आमचं जनरल नॉलेज आहे, त्या जनरल नॉलेजवरून हे प्रभाकर आलोक आणि ज्यांनी वरून गोळ्या खाली मारल्या ते एक अधिकारी पोलीस अधिकारी, हे दोन्हीही RSSशी संबंधित आहेत अशी मला आम्हाला माहिती मिळाली. ह्याचा अर्थ उज्ज्वल निकम यांनी RSSच्या 2 लोकांना वाचवण्यासाठी हा सगळा हल्ला होण्याला जबाबदार असणारा सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाचवलं आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तीला वाचवलं, त्यामुळं हे त्यांचं कृत्य, हे देशद्रोही कृत्य आहे. तेव्हा या प्रभाकर आलोक, संजय गोविलकर की ज्यांनी वरून गोळ्या मारल्या ते, आणि उज्ज्वल निकम ह्या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. सर, एक तुम्ही हा जो दावा केला या दाव्याला अनुसरूनच आहे की उज्ज्वल निकम यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि या सगळ्यावरती स्पष्टीकरण दिलं, त्यावेळी ते असं म्हणतात की SM मुश्रीफ यांच्याकडे जर या सगळ्या बाबतीचे पुरावे होते तर ते त्याचवेळी कोर्टामध्ये का नाही गेले किंवा स्वतःहून त्यांनी हे सगळे पुरावे कोर्टासमोर का नाही ठेवले, याकडे कसं पाहत आहे? तर ज्यावेळी माझं पुस्तक प्रसिद्ध झालं त्यावेळी एक बिहारचे MLA राधाकांत यादव, हा त्यावेळी त्यांचं 77 वर्षाचं वय होतं 2010 साली, त्यांनी ते पुस्तक वाचलं, ते मला येऊन भेटले पुण्याला आणि ते म्हटले की तुम्ही जे म्हटलं ते मला पटलेलं आहे, मला याच्यावर ह्या गुन्ह्याचा फेर तपास व्हावा, ह्यासाठी मला PIL दाखल करायची आहे. तर म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जी काही मदत डॉक्युमेंट लागतील ते मी देतो. तर त्यांना ते सगळे डॉक्युमेंट दिले, त्याच्या आधारे त्यांनी मुंबईच्या हायकोर्टात एक PIL दाखल केली. सुरुवातीला ती फक्त रिट पिटिशन होती, त्याचा नंबर 2353 ऑफ 2010 होता. नंतर त्याचं रूपांतर कोर्टाने स्वतःच जनहित याचिकेत म्हणजे PIL केलं आणि त्याचा नंबर नंतर माझ्या माहितीप्रमाणे 2412 हा नंबर दिला. ही दाखल झाल्यावर कोर्टाने बघितल्यानंतर त्या कोर्टाच्या लक्षात आलं की हे ह्यांचं बरोबर आहे, यात काहीतरी तथ्य आहे, आणि जोपर्यंत कोर्टाला तथ्य असं वाटत नाही त्यापर्यंत ते नोटीस काढत नाहीत.